महिला पोलीस परवीन बेग यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करून त्यांच्या भावांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलीस आयुक्तांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. औरंगाबाद ग्रामीणमध्ये विशेष शाखा येथे नेमणुकीस असलेल्या परवीन बेग या महिला पोलीसने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु परवीन बेग यांच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे घाटीतील शवविच्छेदन गृहाबाहेर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम व त्यांच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु परवीन बेग यांचे पती मोईज नसीब बेग यांनीच आमच्या मुलीची हत्या केली आहे, त्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करून मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मयत परवीन बेग यांच्या नातेवाईकांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन तक्रार अर्ज दिला. पोलीस आयुक्तांना दिलेल्या या अर्जामध्ये परवीनच्या पतीनं घाटी दवाखान्यापर्यंत ही घटना कोणालाही सांगितली नव्हती. जेव्हा डॉक्टरांनी तपासून परवीनला मयत घोषित केलं तेव्हा पती मोईज बेग यांनी परवीनच्या आईवडिलांना ही माहिती न देता त्यांच्या साडू शेख गुलाम हुसेन यांना फोनद्वारे माहिती देऊन घाटीत बेवारस प्रेत सोडून पसार झाला. पती मोईन बेग व सासरची मंडई नेहमीच परवीनच्या शारीरिक छळ करीत होते असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. सासरच्या मंडईविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्याशी चर्चा केली. चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानं नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली. काल माझी बहीण परवीन शेख तिच्या घरी गळफास या असं म्हणण्यात येत आहे की तिने गळफास घेतलेला आहे, पण आम्हाला काही गोष्टीचा डाऊट आहे. आम्ही गळफास नसून तो काहीतरी एक त्याच्या घरातील सासरच्या लोकांनी हे कृत्य केलं असं आमचा डाऊट आहे. आम्ही त्याबाबत सी पी साहेबांना विनवणी केलेली आहे की हा गळफास नसून त्यांच्या घरातील लोकांनी केलेले कृत्य आहे. तर याबाबत त्यांनी आम्हाला असे सांगितले की PM रिपोर्ट जो येईल ते 2-3 दिवसानंतर एक अंतिम अहवाल एक रिपोर्ट येईल, त्या रिपोर्टनुसार आम्ही कार्यवाही करू आणि तुम्ही सध्या पुढील कारवाई म्हणजे प्रेताची पुढील कारवाई तुम्ही तुमच्या धार्मिक पद्धतीने करा आणि पुढील आम्ही जी कारवाई होईल योग्य ती आम्ही कारवाई करू असे सांगितलेले आहे.